जळगाव जिल्ह्यातील 4 मंत्री असूनही शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलाय. 2023 मध्ये 1 रुपयात पीक विमा ही योजना सरकारकडून सुरू करण्यात आली होती. मात्र या योजनेचा जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना काही फारसा फायदा होताना दिसत नाही, कारण 3 लाखांहून अधिक शेतकरी हे या योजनेपासून वंचित असल्याचं चित्र आहे. मुख्य कारण म्हणजे सरकारनं आपल्या हिश्श्याची रक्कम विमा कंपनीकडे जमा न केल्यानं शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. याबाबत जा विचारला असता प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहे. दरम्यान कॅबिनेटमध्ये याबाबतचा प्रश्न उपस्थित करण्याचं आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं. यापूर्वी सुद्धा पुढारी न्यूजनं नाशिक उत्तर महाराष्ट्र पट्ट्यातील कांद्याचा पीक विमा प्रश्न असेल, विम्याचे पैसे दुसरेच लाटणारे काही दलाल आणि मध्यस्थ यांना कसा फायदा होतो याही गोष्टी समोर आणल्या होत्या, उजागर केल्या होत्या. आणि आता 3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदाच नाही, कारण सरकारनंच हप्ता भरला नाही. विमा भरपाई ही कंपनीला या प्रतिनिधींना विचारली असता कंपन्यांना शासनापासून प्रीमियम मिळालेला नाही, त्याकरिता प्रीमियमपोटी रक्कम आपल्याला नुकसान भरपाई वितरित करता आलेली नाही असे त्यांनी कळवलेले आहे. त्यांच्याकडनं आल्यानंतर वितरणाची कारवाई कंपनीमार्फतच करण्यात येते. जर शेतकऱ्यांना नियमानुसार पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही तर 31 ऑक्टोबर 2021 रोजी या शासनाचा निर्णय, या निर्णयानुसार ज्यांच्यामुळे पीक विम्याची रक्कम लटकलेली आहे, जे महाराष्ट्र शासन असो पीक विमा कंपनी असो, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील 4.5 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह महाराष्ट्र शासनाचे श्राद्ध घालून निषेध करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे जवळपास 3 लाख शेतकऱ्यांचे विम्याची रक्कम अडकून. ही जी माहिती आहे ही चुकीची आहे. राज्य सरकार आपल्या शेतकऱ्यांना पैसे मिळण्याकरता सर्वतोपरीने काम करते. उद्याच्या दिवशी कॅबिनेट आहे, आपली दिलेली माहिती सत्य मानून मी कॅबिनेटमध्ये हा विषय मांडेल. हा विषय कॅबिनेटमध्ये मांडण्याचं आश्वासन आता पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी दिलं आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत. रविकांत तुपकरचे स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर. या सगळ्या प्रकाराबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया. नाही, हे खूप दुर्दैवी आहे. खरंच जर बघितलं तर पीक विम्याचा नियम असा आहे की जेव्हा आम्ही एखादी तक्रार करतो म्हणजे नुकसान झाल्याचं, त्याच्या 10 दिवसामध्ये पंचनामा झाला पाहिजे असा कायदा आहे. आणि पुढच्या 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांना विम्याची रक्कम खात्यात जमा झाली पाहिजे. आता ही 25 दिवसाची प्रोसेस आहे. या 25 दिवसामध्ये जर झालं नाही तर 12% व्याजानं त्या कंपनीनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली पाहिजे असा नियम आहे. आम्ही मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तक्रारी केल्या. नवीन नोव्हेंबर यायची वेळ आली तरी सुद्धा तुम्ही जर पीक विम्याची रक्कम देणार नसाल आणि ह्या विमा कंपन्या काय करतात, कमीत कमी लोकांना विमा द्यायचा आणि पैसा वाचवायचा असं यांचं धोरण आहे. मग सरकारने या विमा कंपनीला काही जनता जो वाटा आहे काही वाटा द्यायचा का शिल्लक ठेवला? म्हणजे हे विमा कंपन्याचं आणि सरकारचं साठलुटं आहे. चोर चोर मावस भाऊ अर्धे अर्धे वाटून खाऊ अशी यांची अवस्था आहे. सातत्यानं वर्षभरापासून आम्ही आंदोलन करतोय. उदाहरणार्थ एका गावातल्या 2 शेतकऱ्यांनी आता मध्ये 26 फेब्रुवारीला उदाहरण सांगतो, पाऊस झाला आमच्या भागामध्ये, हरभऱ्याचं आणि याचं नुकसान झालं गव्हाचं, तर गव्हाचा विमा रिजेक्ट केला बुलढाणा जिल्ह्यामध्ये, हरभऱ्याचे पैसे आज टाकले. मग गव्हाचं नुकसान झालं नाही का? म्हणजे एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय अशा पद्धतीने सुरू आहे. ह्या कंपन्यांचं ऑडिट केलं पाहिजे 10 वर्षाचं, त्यांना ब्लॅकलिस्टेड करा, यांच्यावर कठोर कारवाई करा अशी आमची मागणी आहे. धन्यवाद रविकांत तुपकरजी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. जळगावचे 4 मंत्री तरी शेतकऱ्यांचा पीक विमा मात्र रखडलाय. आता या शेतकऱ्यांना लाडकं कोण म्हणणार असा या शेतकऱ्यांचा सवाल आहे. 3 लाखांहून अधिक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. यंदाच्या पावसाळी हंगामामध्ये अनेकांचं नुकसान झालं. मोठ्या प्रमाणात पीक विम्यासाठी दावे दाखल करण्यात आले, मात्र प्रत्यक्षात पीक विमा आलाच नाही. विशेष म्हणजे जळगावमध्ये 4 मंत्री आहेत तरी सुद्धा हे न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत चालल्या.